गाइस वीडियो कहीं पे भी स्किप मत करना, वीडियो इतना प्यारा है, इतना प्यारा प्यारा सीन है कि आप देखते से ही रह जाओगे, ठीक है ना। इसमें बढ़िया से तलवार घुमाई गई है, भाले घुमाए गए हैं, कुछ एक्टिंग की गई है। और एक जगह तो ऐसी आ गई थी कि जितने भी लोग थे देखने वाले सब के आंखों में आंसू आ गए थे। कुछ ऐसा सीन हो गया था, बता नहीं सकते आपको लफ्ज़ों में, ना कैमरा आपको बता पाएगा, पर जहाँ पे वो थे वो चीज़ें बिल्कुल भी समझते। और वीडियो को बिल्कुल भी स्किप मत करना। और मैं तहे दिल से धन्यवाद करता हूँ संजू को, गायकवाड़ जी, जिन्होंने इतना बढ़िया सा प्रोग्राम इतने बड़े लेवल पे इतने शांति से आयोजित किया। आसान नहीं होता है गाइस इतनी बड़ी रैली को इतना शांत से और इतना बढ़िया से करना मेंटेन। तो एंड सब वीडियो को स्किप नहीं करना है, अभी वीडियो देखो, कहीं पे भी स्किप मत करो, हर जगह एकदम प्यारा सा हल्का सा अलग सा मोमेंटम है। स्वागत करताना नराधमी हास्याने धरती कापू लागली, पण हा मराठ्यांचा पोशिंदा सर्वस्व एकवटून त्या नराधमाच्या नजरेत नजर बांधून होता। आलिंगन देण्याच्या बहाण्याने कवी घेतलेल्या शोभाच्या पाठीवर त्याने कट्यारीने वार केला। शोभाच्या अंगावरच्या चिलखतीमुळे तो वार निसटला आणि प्रतिहल्ला करण्यापूर्वीच मराठ्यांच्या नरसिंहाने आपल्याकडची वाघ नख त्या राक्षसाच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला। Yeah.
प्राचीन प्रामाणिक शिवरायांचं बालपणीचं स्वरूप एक स्वराज्याचा सुमेरा साताऱ्याचा सुपुत्र महाराजांचा उजवा नरवीर तानाजी माणसं जय भवानी जय शिवाजी छत्रपतींचा आदेश आहे अफजल खानाच्या सैन्याला चिरणार अफजल खान फार होणारच पण त्याची सेना अफाट आहे आपण हजार तर 1,00,000 आहे पण स्वराज्यापेक्षा काहीच मोठे नाही आणि महाराजांपेक्षा आपलं प्राण महाग नाही तेव्हा सिंहाच्या ताकदीवर शत्रूवर तुटून पडा त्यांना ही करू दे महाराजांची ताकद काय ते छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असो हर हर महादेवच्या गजराने आसमंत भरून गेले आणि महाराजांनी अफजल खानाचा वध केला तेव्हा आपल्या हजारांच्या फौजेने तानाजी एक हात सैन्यावर तुटून पडला आणि त्याने त्यांना सर्व की पळ करू सोडली असा होता तानाजी लहानपणचा छत्रपती शिवरायांचा सवंग वडिलांच्या मृत्यू पश्चात तो शेलार बाबांच्या गावी उंबरट येथे स्थायिक झाला आणि स्वराज्याचा सेनापती झाला
वर्षाच्या लढाईत तुंब युद्ध झाला. उदयभान आणि तानाजी यांची जबरदस्त चुटली. इथे महाराजांचा जीव वर खाली होत होता. काय होतंय काय नाही कळत नव्हतं. छत्रपती हळ आणि म्हणाले जगदंब जगदंब. गड आला पर सिंह गिना. सो गाइस कुछ यही लम्हा था जहां हमें सबको रोना आ गया था.